चुनाव की तैयारी में सभी पार्टी के संभावी उम्मीदवार प्रचार काम में लग चुके हैं प्रभाग की बात आपके साथ इस स्टूडियो में मुलाकात प्रोग्राम में उत्तर नागपुर के प्रभाग छह की बीएसपी की उम्मीदवार वैशाली अविनाश नाननवरे इनसे स्टूडियो में खास मुलाकात की है संवाददाता संजय मिरे इन्होंने आइए देखते हैं प्रेक्षक मंत्री नमस्कार प्रभाग की बात आपके साथ या में स्वागत मी अपना होस्ट संजय मिरे प्रेक्षकबंधू आज मला सांगायला अत्यानंद होतो आहे की आज एन बी सीच्या स्टुडिओमध्ये प्रभाग की बात आपके साथ या कार्यक्रमामध्ये आजच्या आपल्या पाहुण्या आहेत प्रभाग क्रमांक सहा क जे म्हणजे नगर उत्तर नागपूरमध्ये येतं बहुजन समाज पार्टीच्या नगरसेविका सौ वैशाली अविनाश नारनवरे या ठिकाणी आलेल्या आहेत वैशाली ताई सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो आहे वैशाली मॅडमबद्दल आपल्याला बोलायचं झाल्यास बरंच काही आपण सांगू शकतो पण मी वैशाली मॅडमच्या संदर्भात एवढंच सांगितलं आहे की वैशाली मॅडम एक वेल क्वालिफाईड आहे त्यानंतर उत्कृष्ट राज्यस्तरीय ॲथलेटिक्स म्हणून त्यां त्यांचा नावलौकिक आहे आणि बरेच त्यांनी चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे कितीतरी सामाजिक कार्य त्यांनी केलेलं आहे वॉर्डाच्या समस्यासाठी त्या उभ्या ठाकलेल्या आहेत कितीतरी आंदोलनं त्यांनी केलेली आहेत अशा या सर्व गुणसंपन्न अशा व्यक्तिमत्वाचा आज आपण इथे इंटरव्ह्यू करणार आहोत तर चला वळूया त्यांच्याकडे आणि त्यांनाच विचारूया आजचा हा पहिला प्रश्न प्रभाग की बात आपके साथ या कार्यक्रमामध्ये ताई सर्वप्रथम आपण आल्यात आमच्या चॅनलबद्दल त्याबद्दल मी आपलं स्वागत करतो आणि माझा पहिला प्रश्न हाच आहे की आपलं जे एज्युकेशन आहे हे फार मोठा आहे बी ए बी एडपासून तर आपण शिक्षणाचं काम का कामसुद्धा केलेलं आहे मात्र असं असताना आपण त्या क्षेत्राकडे शिक्षण क्षेत्राकडे न वळता आपण राजकारणाकडे कसे वळलात म्हणजेच राजकारणात आपला प्रवेश कसा झाला जय भीम नमस्कार प्रेक्षक मी वैशाली अविनाश नारनवरे संजयजी आणि मी आपले आणि आपल्या इन बी सी एन चॅनेलच्या सदस्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते पण आज मला आनंद आहे की मी आज इन बी सी एन चॅनेलला आपली मुलाखत देत आहे तर राजकारणात प्रवेश कसा जाते? मी तसं तस शिक्षिका होती आधी माझ्या नसानसामध्ये राजकारण आहे संजीवजी माझ्या घरचं राजकारण माझ्या घरचं वातावरण हे राजकारणमय होतं माझे मामा आमदार उपेंद्र शेंडे होते आणि त्यांचं ऑफिस आमच्याच घरी होतं ज्यावेळी ते आमदार होते त्यावेळेस माझे वय हे पंधरा ते सोळा वर्षाचे त्याआधी ते नगरसेवक होते मामाचा कारभार मी अत्यंत जेवढून बघितलेला आहे अनुभवलेला आहे ते समाजकारणासोबतच राजकारणाशी निगडीत होते त्यामुळे मला सुद्धा राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जास्त आवड होती परंतु समाजकार्य हे राजकारणाची जननीच आहे असं म्हणतात आई आहे त्या माझ्यासुद्धा विचार होता की आपणही समाजकारणात शिरावं म्हणजे मला बालपणापासूनच बाळकडू हे माझ्या माहेरून मिळालेलं आहे त्यानंतर माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर मी काही दिवस आपल्या शाळेमध्ये एका शाळेमध्ये मी शिक्षिका व एक व मग मुख्याध्यापिका पण झाले माझे पती त्यावेळेस हे बसपामध्ये कार्यरत होते लग्नाआधीही ते कर्मट कार्यकर्ते होते आणि आताही ते कार्यकर्ते आहेत अनेक पदावर ते आपल्या पक्षाचे कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे जेव्हा माझ्याकडे नगरसेवकाची सं नगरसेवक बनण्याची संधी चालून आली त्यावेळेस आम्ही ठरवलं की आता जर आपल्याला समाजकारण करायचं आहे तर राजकारणात हे शिरायलाच पाहिजे तेव्हाच आपण आपल्या समाजाच्या गोरगरीब जनतेचा उद्धार करू शकतो म्हणून मी आम्ही ठरवलं दोघांनी ठरवलं की आपण आता राजकारणात ही निवडणूक लढायची म्हणून मी दोन हजार सतराची निवडणूक लढले आणि मी प्रचंड बहुमताने विजयी झाले त्या मी विजयी झाले आणि माझ्या पॅनलला सुद्धा मी भरपूर मतांनी विजयी केलं आणि ह्या चारही पॅनलमध्ये माझे मत हे सर्वात जास्त होते आणि एवढंच नाही तर महानगरपालिकेचे आम्ही एकंदर दहा नगरसेवक आहोत त्यामध्ये सुद्धा माझी लीड संजीवजी जी सर्वात जास्त आहे अरे वा वा तर प्रेक्षकबंधन जसं ताईंनी सांगितलेलं आहे की राजकारणात प्रवेश कसा झाला यांचे म्हणजे मामा होते उपेंद्र आमदार उपेंद्र शेंडेजी यांच्याकडनं त्यांना वारसा लाभत आला आणि त्यानंतर यांचं जे लग्न झालं तर, तर बहुजन समाज पार्टीचे एक कर्मट कट्टर आणि अतिशय धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे असे श्री अविनाश नारनोरे हे यांचे पती हे यांचे पती आहेत आणि त्यांचासुद्धा वारसा मिळालेला आहे कारण राजकारणात असल्यामुळे माहेर आणि सासरून दोन्हीकडनं वैशाली मॅडमला एक ताकद मिळालेली होती राजकारणाची आणि त्यामुळेच समाजकार्यासोबतच त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये के प्रवेश केला आणि राजकारणात त्यांचा अशा प्रकारे प्रवेश झाला आणि त्या निवडूनसुद्धा आलेल्या होत्या ताई आपण प्रभाग क्रमांक सहामध्ये निवडून जेव्हा आलात तेव्हा प्रामुख्यानं कोणकोणत्या समस्या अशा होत्या तिथे त्या ठिकाणी उत्तर नागपूर पंचशील नगर तर आपण जी संजीवजी मी जेव्हा प्रभागात निवडून आले उत्तर नागपूर पंचशील नगर तर मला आता वाटत नाही की माझ्या प्रभागामध्ये मा काही समस्या आहेत म्हणून कारण मी निवडून आल्या आल्यास माझ्या प्रभागाच्या समस्याचे मी निवारण केलेलं आहे मी निवडून यायच्या आधी माझ्या प्रभागामध्ये रस्ते नव्हते डांबरीकरण नव्हतं लोकं टँकरनी पाणी भरायचे ग्रीन ग्रीन जिम आणि मै मुलांना खेळण्यासाठी मैदानामध्ये साहित्य नव्हते एवढंच नाही तर चेंबर चेंबरसुद्धा नादुरुस्त दुरुस्त होते सिवरलाईन ड्रेन लाईन याची मोठ्या प्रमाणात समस्या होती आणि नाल्याला संरक्षण भिंत पण नव्हती म्हणून मी निवडून आल्या आल्या सर्वप्रथम नॉर्थ कॅनल नाल्याचे संरक्षण भिंतीचे काम हातात घेतलं आहे त्याचसोबत मी डांबरीकरण सिमेंट रस्ते चेंबर दुरुस्ती केलेले आहेत सिवरलाईन ड्रेनलाईनची समस्या मी सोडवलेली आहे आणि पाण्याची सेवस्या से एवढी होती तेव्हा मी पाईपलाईन दिला आहे आणि बोरवेल बांधलेले आहेत आणि एवढंच नाही प संजीवजी तर मी माझ्या प्रभागामध्ये मा विहिरीवर टँक बांधूनसुद्धा पाणी पुरवठा लोकांना मोठ्या प्रमाणात करून दिलेला आहे तर तो तर मला त्या त्याची समस्या तर मी चांगल्याने सोडवली याचा मला मला फार आनंद आहे तर संजीवजी त्याचप्रमाणे मी माझ्या प्रभागामध्ये मा मैदानात आणि गार्डनमध्ये ग्रीन जिमची व्यवस्था केली मुलांना खेळण्याचे साहित्यही दिले आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून लायब्ररीच्या वाचनालयांचा विस्तार वाढवला ह्या तर छोट्या गोष्टी झाल्या पण एक मोठी गोष्ट गोष्ट म्हणजे माझ्या प्रभागामध्ये राणीदुर्गाची चौक या ठिकाणी सिग्नल नव्हती संजीवजी सिग्नल नसल्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दुर्घटना व्हायची अपघात व्हायची बरोबर बरोबर ते माझ्या निदर्शनास आल्या आल्यास मी त्या ठिकाणी प्रथमच सिग्नल लावण्याचे काम माझ्या हाताने झालं आणि त्याच्यामुळे लोकांची दुर्घटना अपघात हे कमी झाले एवढंच नाही ते एक उल्लेखनीय कार्य म्हणजे माझ्या प्रभागामध्ये राणीदुर्गावरती मराठी मनपा शाळा आहे जी ती शाळा बंद होण्याच्या मार्गी होती परंतु मला ती शाळा बंद होऊ द्यायची नव्हती म्हणून मी ठरवलं की या शाळेला आपण इंग्रजी माध्यमचे शिक्षण सुरू करायचं आणि त्यासाठी मी महापुरांना निवेदन दिलं आणि एवढंच नाही संजीवजी तर मी प्रभागामध्ये आणि विषय हा सभागामू सभागृहामध्ये घालून मी तो मंजूर करून आणला की ह्या शाळेला इंग्रजी माध्यम व्हायला पाहिजे तुम्हाला माहितीच असेल तुम्ही पेपर वाचले असाल की महानगरपालिकेने सहा शाळा दत्तक घेतलेल्या आहेत त्यामुळे त्यामध्ये माझ्या शाळेचंसुद्धा नाव आलं आणि माझे गरीब गोर गरीब जनता त्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत याचंही मला खूप आनंद वाटते आणि एवढंच नाही तर मी माझ्या प्रभागामध्ये समाजभवनाची निर्मिती केलेली आहे काही समाजभवन यांचे पुनर्निर्माण केलेलं आहे आणि इतकंच नाही तर तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांचे स्मारकसुद्धा मी आणि त्याचे सौंदर्यकरणसुद्धा मी केलेलं आहे नेहमी त्याबाबत मी तत्पर असते हे पुण्यकर्मही मी केलेलं कार्यही मी केलेलं आहे तर खूप चांगली माहिती या ठिकाणी वैशाली ताई यांनी दिलेली आहे वैशाली मॅडमनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं की जेव्हा त्या निवडून आल्या तर प्रभागामध्ये समस्या भरपूर होत्या मात्र ज्या पद्धतीने यांनी जो विकासाचा जो झंझावाद जो कायम ठेवलेला आहे जो सपाटा जो लावलेला होता तर त्याच्यामध्ये प्रभागातील जे काही अदु अपुरे कार्य होते किंवा ज्याचा विकास झालेला नव्हता प्रामुख्याने ह्या नगरसेवक झाल्यानंतर यांनी सोडवण्याचा त्यांना पुरेपूर प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे जिथे मनपाच्या शाळेंची ज्या गोष्ट येते तर अशा कितीतरी शाळा होत्या की ज्या खंडर परिस्थितीमध्ये होता आणि त्या ठिकाणी विलिनीकरण भरपूर शाळा झालेल्या होत्या मात्र मनपाची शाळा शाळा कुठे बंद पडू नये त्या शाळेचा नीट युटिलाईज व्हावा आणि समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा त्यांना उच्च शिक्षण मिळावं म्हणून इंग्रजी माध्यमाचं शिक्षण सुरुवात जर कोणी केली असेल तर प्रभाग क्रमांक सहामधून नगरसेविका बहुजन समाज पार्टीच्या नगरसेविका वैशाली ताई नारनोरे यांनी केलेली आहे आणि महापौरांना निवेदनसुद्धा दिलेलं होतं आणि ताई तुमच्या वाडा बिना खर्चाची हा बि बिना खर्च केला नाही मी तुमच्या प्रभागामध्ये एक रिपोर्टिंग करायला जेव्हा आम्ही येत असतो तर बघितलं की बऱ्याच प्रभागामध्ये खूप समस्या आहेत मात्र तुमच्या प्रभागामध्ये समस्या जवळपास नाहीच आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही कारण तुम्ही विकासाचे खूप कामं केले आणि लोकांचंही तुमच्यावर मतदातांचं खूप प्रेम आहे पण ताई तरी मला असं एक प्रश्न वारंवार विचारासा वाटतं की आवर्जून की आता प्रभाग क्रमांक सहामध्ये कोणत्या अशा समस्या म्हणावं किंवा कोणतं असं काम आहे की जे तुम्हाला करण्याची पूर्ण इच्छा होती मात्र कोरोना कार्यकाळामध्ये करता आल्याने त्याची खंत तुमच्या मनात आहे बरं बरं आहे संजीवजी मी भरपूर कामं केलेली आहेत त्यात यशस्वी झालेलं आहे परंतु मी माझ्या समाजासाठी एक स्वप्न म्हणा किंवा एक ड्रीम प्रोजेक्ट मी पाहिलेला आहे माझ्या स प्रभागामध्ये मला खूप मोठ्या प्रमाणात एक ई लायब्ररी आणि त्या ठिकाणी आसनक्षमता ही पाचशे ते सहाशे असायला पाहिजे असं माझं स्वप्न आहे आणि त्याचप्रमाणे माझ्या प्रभागातील लोकांना निरोगी स्वास्थ्य लाभायला पाहिजे म्हणून एक दवाखानासुद्धा उपलब्ध करून द्यायचा आहे हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्यामध्ये मी परिपूर्ण आपले स्वप्न पूर्ण करणार याची मला पूर्ण विश्वास आहे बिलकुल बिलकुल खूप चांगली माहिती ताईने दिली के असा आपन की बरेचदा असं बघतो आपण की नागपूर शहराचा विस्तार हा मोठ्या झपाट्याने होतो आहे मात्र लोकसंख्यासुद्धा तेवढ्याच झपाट्याने वाढत आहे असे असतानासुद्धा जिथे आरोग्याच्या ज्या गोष्टी येतात ज्या बाबी येतात त्यामध्ये प्रशासन कुठेतरी कमी पडतं आहे का हे सुद्धा एक बघावं लागेल पण आज प्रत्येक प्रभा प्रभागामध्ये लोकसंख्या एवढी जास्त आहे की तिथे सर्व वैद्यकीय सेवा पूर्ण अर्थाने त्यांना मिळत नाही अशा वेळेला आपल्याच प्रभागामध्ये जर एक मोठा जर कोणता इस्पितळ जर झालं दवाखाना जर बांधला तर निश्चित प्रकारे स्लम भागातील किंवा बाकी भागातील गोरगरीब जनतेला त्या नागरिकांना योग्य त्याचा फायदा घेता येईल आणि खूप चांगलं स्वप्न ताई तुम्ही उ उराशी बाळगलेलं आहे आणि लवकरच ते साकार पण होईल कारण तुम्ही कर्तृत्व आहे कार्य करण्याची तुमच्यामध्ये एक धडपड असते आणि तुम्ही जे कार्य हाती घेता ते नेटाने करता कारण आम्ही रिपोर्टिंगमध्ये बघितलेलं आहे तुमचं कार्य त्यामुळे खूप छान असा तुम तुमचा उपक्रम आहे तो आणि मनातली भावना खूप चांगली आहे नक्कीच तुम्ही त्यात यशस्वी व्हाल असं मला वाटतं पण ताई प्रभागामध्ये तुम्ही शिबिराचा जर आपण उल्लेख केला तर बरेच तुम्ही शिबिरं आयोजित केलेले होते प्रभागाच्या नागरिकांसाठी ते कोणकोणत्या प्रकारचे होते संजीवजी मी मुक्त डोळ्यांच्या शिबिरांचे आयोजन प्रत्येक वर्षी माझ्या प्रभागात करत असते पण कोरोना काळामध्ये मी करू शकले नाही त्यानंतर जेव्हा मग परत मी डोळ्यांच्या शिबिरांचे आयोजन केलं आणि त्यामध्ये मुक्त चष्म्यांचं वितरण मी केलेलं आहे तसेच शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मी माझ्या प्रभागामध्ये मा शिबीर लावत असते शिबिराचं आयोजन करत असते तर आता महाराष्ट्र शा महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार योजना असो वा केंद्र शासनाच्या श्राव ई श्रम कार्ड असो श्रावण बाळ योजना असो ज्येष्ठ नागरिक योजना असो किंवा मग निराधार योजना असो त्याच्यासुद्धा मी आयोजन आपल्या प्रभागात करत असते आणि एवढंच नाही तर जनतेच्या कल्याणासाठी आणि त्यांना येणाऱ्या समस्यांसाठी राशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड यांचेसुद्धा शिबिराचे मी आयोजन आपल्या प्रभागात करत असते आणि तसंच पाहिलं तर मी महानगरपालिकेच्या अनेक ज्या योजना असतात आता दिव्यांगसाठी ई रिक्षा याचेसुद्धा मी वितरण केलेलं आहे आणि तेवढंच नाही तर माझ्या गोरगरीब आणि महिला महिलांना गरजू महिलांना मी शिलाई मशीनचं वितरण केलेलं आहे याचा मला खूप आनंद होते की आज त्याच्यापासून ते रोजगार करतात आपली उपजीविका सांभाळतात आपला संसार चांगला करतात याचंसुद्धा मी वितरण केलेलं आहे यामध्ये करताना मला आनंदही फार झालेला आहे कोरोना काळात अजून कशी काय लोकांची काय काय मदत केली अन्नधन्न वाटप के बाकीचं काय कारण तो जो काळ होता ताई तो खूप म्हणजे अतिशय भयावह असा काळ होता लो पटापट -पत लोक मरायचे लोकांना पूर्ण सुविधा नव्हत्या मिळत अशा वेळेला तुम्ही आणि अविनाशजी म्हणजे आपले पतिदेव जे धावून गेलेत कार्याला कारण मला तिथल्या लोकांनी सांगितलं त्याबद्दल थोडी माहिती द्या ना बरोबर आहे मला सुद्धा कोरोना काळ म्हटलं की अंगावर आत्ताही शहार येतात तो काळ पुन्हा कधी आपल्या कोणत्याही जनतेवर आपल्यावर पुन्हा येऊ नये आम्ही दोघाही माझे पती अविनाशजी आणि मी आम्ही दोघांनी त्यामध्ये खूप लोकांना जनतेला मदत केली त्यावेळेस लोकांना मेडिसिन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनसुद्धा मिळत नव्हते हे तर छोटी गोष्ट झाली पण त्यांना बेडसुद्धा उपलब्ध राहत नव्हते ऑक्सिजन सिलेंडर मिळत नव्हते एवढंच नाही तर डेड बॉडीसुद्धा सुद्धा लोकांना समस्यासोबत झुंज करावी लागली त्यावेळेस आम्ही संपर्क साधून माझे पती स्वतः कार्य करून त्या त्याच्यामध्ये स्वतः धावून त्यांनी लोकांना रॅमडीसीवर इंजेक्शन मेडिसिन मिळवून दिली ऑक्सिजन सिलेंडरच्या पुरवठा मोठ्या प्रमाणात आम्ही लोकांना करून दिलं आणि लोकांना जेव्हा बेड मिळत नव्हते तर आम्ही संपर्क साधून यांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन अशा लोकांना बेडची उपलब्धता करून दिली आणि मग यायच्या की आता मेओ मेडिकलमधून डेड बॉडी लोकांना मिळत नव्हती ते ढसाढसा रडायचे ताई आमच्यासाठी काहीतरी करा कारण की बॉडी मिळायला पाहिजे होती कारण त्यांच्या त्यामुळे ते नेहमी माझे ह पती जे आहेत अविनाशजी हे मेओ मेडिकलमध्ये जाऊन त्यांनी संपर्क साधून सोबत संपर्क साधून त्यांनी ती बॉडी लवकरात लवकर त्यांच्या घरच्या स्वाधीन केली बरोबर आणि काही काही तो प्रसंग असा झाला की मृत्यू हे घरीच झालेला आहे त्यावेळेस सुद्धा घाबरून जायचे त्या बॉडीला कोणीही स्पर्श करू शकत नव्हतं त्यावेळेस आम्ही झोनमधून ॲम्ब्युलन्स लवकरात लवकर बोलवून त्याच्यासुद्धा घाटावर नेऊन तिचा लवकरात लवकर विल्हेवाट लावायचा आणि त्यामुळे कोणताही रोग दुसऱ्यांनाही पसरू नये याची आम्ही काळजी घेतली एवढंच नाही तर मी माझ्या प्रभागामध्ये मा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्ही दोघांनी पण नागरिकांना मल्टीविटॅमिनच्या गोड्या वाटल्या आणि धान्यांचा पुरवठा केला तेवढंसं नाही तर आवश्यक वस्तूंची गरज त्यांची पूर्ण केली त्यांची गरज भागवली आम्ही आणि सरतेशेवटी आम्ही शिबीर लावलं एक्सरा शिबीर लावला, एक लावला बॉडी चेकअप लावले आणि पुन्हा ते निरोगी आहेत किंवा नाही याची काळजी आम्ही आताही घेत असतो बिलकुल कोरोना कार्यकाळामध्ये ताईंनी जे कार्य केलं हे अद्भुत असं कार्य होतं जवळपास सर्वच प्रभागातील नगरसेवकांनी केलेलं आहे पण आम्ही जे रिपोर्टिंग केलेलं आहे किंवा आम्ही जे जा जवळून वैशालीताईंचं जे कार्य बघितलेलं आहे मॅडमचं कार्य बघितलेलं आहे हे अद्भुत होतं कारण यांचे पती अविनाशजी आणि हे दोघेही स्वतःला दिवसभर वाहून घ्यायचे म्हणजे स्वतः घरी तर वेळ देतच नव्हते मात्र गोरगरीब लोकांची जनतेची सेवा कोरोना बाधित लोकांच्या त्यांची सेवा त्यांच्या घरच्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांचे कामकाज करणे त्यांना अन्नपुरवठा करणे त्यांना कपडे लत्ते देणे त्यांना हिंमत देणे आणि एवढे जर कोणाचं डेथ जर जा, झाली तर त्यांची बॉडी अंतिम संस्कारासाठी घरच्यांना कशी तात्काळ देता येईल किंवा घरच्यांना कसं संपर्क करता येईल या प्रकारचं यांनी खूप चांगलं एक दैवी काम केलं असं म्हटल्यास हरकत नाही ताई तुम्ही जे ड्रीम प्रोजेक्ट जेबद्दल सांगितलं की तुमचे काही स्वप्न आहे पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगा काही प्रेक्षक आता आले ज्यांनी टी व्ही सेट सुरू केले आहेत माझा तोच प्रश्न तुम्हाला आहे की ताई तुम्ही प्रभागातील तुमचे काही ड्रीम प्रोजेक्ट आहेत का हो मी माझ्या प्रभागामध्ये छोट्या छोट्या समस्या तर सोडवलेल्या आहेत त्यात त्या सोडवण्यास मला काहीही त्रास झालेला नाही पण मी काही ड्रीम प्रोजेक्ट मी काही स्वप्न माझे पाहिलेले आहेत माझ्या प्रभागामध्ये माझ्या प्रभागामध्ये मा मी स्वप्न बघितलं माझ्या जनतेसाठी की त्यांना विद्यार्थ्यांना एक ई लायब्ररी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यायची आहे त्याची आसन क्षमता ही पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांची असेल आणि आताच आपण कोरोना काळाबद्दल बोललेलो आहोत त्या काळामध्ये सुद्धा आताही नागरिक हे स्वास्थ्य जीवन आयुष्य जगायला पाहिजे समृद्ध राहायला पाहिजे म्हणून मला त्यांच्यासाठी एक दवाखान्याची सुद्धा व्यवस्था करायची आहे बिलकुल तर अशा प्रकारे वैशाली नारनोरे या मॅडमचं एक ड्रीम प्रोजेक्ट आहे की त्यांना या प्रभागामध्ये एक लायब्ररी आणायची आहे एक दवाखाना उघडायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांसाठी आणि ज्या विधवा महिला असेल किंवा ज्या बेरोजगार महिला असेल त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचं जीवन संवर्धन चांगलं व्हावं म्हणून काम करण्याची एक यांना फार इच्छा आहे आणि लवकर तुमचं हे ड्रीम प्रोजेक्ट यशस्वी होईलच बरं ताई मला शेवटचा प्रश्न जाता जाता हे सांगा की आता तू प्रभा पुन्हा मनपाच्या निवडणुका आलेल्या आहेत घातलेल्या आपणसुद्धा उमेदवार म्हणून उभे आहात तर काय वाटतं तुम्हाला यंदाची निवडणूक ही कशा प्रकारची असणार आहे किती चॅलेंजेस आहे तुमच्याकरता किंवा काय तुमच्या मनात सुरू आहे संजीवजी चॅलेंजेस तर भरपूर आहेत पण त्याच्याशी सामना करायला मी तत्पर आहे बघा मी पहिल्यांदा जेव्हा निवडून आले त्यावेळेस मला महापुरुषांचा आणि माझ्या जनतेचा आशीर्वाद लाभला ज्याप्रमाणे मला दोन हजार सतराला त्यांचा आशीर्वाद लाभला त्याचप्रमाणे मला आता येणाऱ्या दोन हजार बावीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा आशीर्वाद लाभेल अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करते आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझे ल माझे मतदाता मला शंभर टक्के निवडून देतील आणि मला हाही विश्वास आहे की त्यांच्या विश्वासात मी परिपूर्ण उतरणार ते मला आतापासून तुम्हाला सांगते की ते मला आतापासून गुडलक देतात मला विचारतात की तुमची तयारी कशी आहे मी त्यांना म्हटलं की तुम्ही माझ्यासोबत असताना मला घाबरायचं काही कारण नाही कारण की मी तेच करणार जे माझ्या जनतेला आवडणार आणि त्यांच्या या आत्मविश्वासामुळेच मी आज समोरची इलेक्शन लढणार आहे त्यासाठी कितीही सामने आले तरी मी त्याच्या संपूर्णपणे उत्तर देईल आणि विजयी होईल हा माझा विश्वास मी तुमच्यासमोर सांगत आहे बिलकुल वैशालीजी नारनोरे या प्रभाग क्रमांक सहाच्या नगरसेविका आहेतच आणि निवडणुकीला तर उभ्या आहेत मात्र त्यांचा विश्वास खूप धान आणि याला मुख्य कारण म्हणजे त्या शिक्षित आहेत चांगल्या पदवीधर त्या शिक्षित आहेत आणि ताई ता तो एक प्रश्न राहिला होता तुम्ही कारण खूप मोठ्या खेळाडू होत्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स तर माझे काही युवक साथी तुमचा कार्यक्रम बघत आहे जे ज्यांना खेळायची आवड आहे पण ते खेळू शकत नाही तर थोडा ॲथलेटिक्सबद्दल माहिती द्या कारण राजकारणाचा हाही एक पार्ट असतो कारण शरीर जर सुदृढ असेल तर आपण सर्व काही करू शकतो काय सांगाल ती काय मार्गदर्शन कराल बघा प्रत्येक व्यक्तींमध्ये सुप्त गुण असतात त्या सुप्त गुणांचा विकास आपण करायला पाहिजे विद्यार्थी मित्रांना मी हे सांगू इच्छिते की ते मनामध्ये काहीतरी वेगळी विचार करतात आणि भविष्यामध्ये होते काहीतरी वेगळं पण कधीही आपण हिंमत हारू नये कारण की असं असं नाही आहे की जे मी ठरवलं तेच होणार आता मला असं वाटायचं की मी एक खेळाडू झाला व्हायला पाहिजे किंवा मी एक मुख्याध्यापिका एक चांगली शिक्षिका व्हायला पाहिजे पण मला राजकारणात यायचं वाटलं ते माझ्या नागरिकांसाठी जनतेसाठी ते योग्यच आहे म्हणजे तुम्ही आपल्या सुप्तगुणांचा विकास केला तर तुम्हाला कुठेत ना कुठे त्याच्याबरोबर फायदा होईल परिश्रम करणे आवश्यक आहे आता खेळाडू म्हटलं तर त्यांना मी सांगू इच्छिते की परिश्रम खेळण्यामध्ये खूप जास्त असते त्याचप्रमाणे आपल्या शरीराला सुद्धा आपण कसं मजबूत करू शकतो त्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी कोणकोणते विटॅमिन्सची गरज असते याचीसुद्धा आपल्याला आवश्यकता असते असं कसं असते ना संजीवजी की गोरगरीब लोकं तर प्लेअर बनतात म्हणजे खेळण्याचा ते लोक क्रीडांगणामध्ये जातात पण त्यांच्याकडे जेव्हा जे स्वास्थ्यासाठी आवश्यक विटॅमिनच्या गोड्या असतात जसं दूध म्हणा अंडी म्हणा हे सुद्धा मिळू शकत नाही त्याच्यामुळे ते कमजोर पडतात तर त्याला ते खूप आवश्यक आहे ते जर असलं तरच ते समोर प्रगती करू शकतात मी ॲथलेटिक्स प्लेअर असताना मी त्यावेळी लहान होती माझं वय असेल कदाचित तर माहीत नाही पण मी तेव्हा आठव्या वर्गात होते तर मी तेव्हापासून खूप प्रॅक्टिस करायची आणि मी सोलापूरला स्टेट केलं इथे रेशीमबाग आपलं जो ग्राउंड आहे त्यावेळेस मी बारावीला असताना तिथे स्टेट मारलं आणि मी त्यावेळेस थर्ड रँकवर आले होते तर त्याच्यासुद्धा मला चांगला वाटला कारण की सहा लोकांवर ते विजेते ठरवणार होते आणि मी सोलापूरला नाशिकला नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आणि त्यासुद्धा ते, ते सुद्धा मी परिपूर्ण केलेले आहे मी दहा आणि पंधरा किलोमीटर रनिंग स्पर्धा मी हाताळलेली आहे तर चांगली माहिती यांनी या खेळाच्या संदर्भात दिलेली आहे पण यांच्या बोलण्यातून एकच म्हणजे असं वाटलं की खरोखर प्रशासनाने सुद्धा मदत करायला पाहिजे मग सरकार राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल कारण आज आपल्या भारतात म्हणा महाराष्ट्रात म्हणा विदर्भात म्हणा नागपुरात म्हणा किंवा जिल्हा पातळीवर म्हणा बरेच असे नवयुव आहेत की जे खेळामध्ये प्रावीण्य करू शकतात फार मोठं नाव उंचावू शकतात मात्र त्यांना पुरेसं मैदानं मिळत नाही खेळाची सामुग्री मिळत नाही आणि ज्यांना सकस पोषक आहार जो पाहिजे असतो तो सुद्धा मिळत नाही जर सरकारने जर प्रशासनाने आणि विशेषतः नगरसेवक म्हणून ताई तुम्ही जरी जर याकडे लक्ष दिलं तर येणारा म या, या युवक जो आहे एक चांगला बलवान होईल आणि प्रत्येक भारताचं नागरिकाचं शहराचं नाव हे पूर्ण जगात जाईल कारण खेळामुळेच माणूस व्यक्ती वाढतो आणि आणि तुम्हीसुद्धा खेळामुळेच एक तुमच्यामध्ये खेळाडू वृत्ती आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा इथे आलेल्या आहेत ताई जाता जाता तुम्ही ज्या निवडणुकीला उभे राहणार आहेत संपूर्ण मतदार लोक तुम्हाला बघत आहेत आणि आम्ही त्या दिवशी पाहिलेलं तुमच्या घरी की लोक तुम्हाला म्हणजे तुमचं अभिनंदन करताना खूप मोठ्या संख्येने लोकं आले होते काय मार्गदर्शन कराल मार्गदर्शन मी हेच म्हणणार की तुम्ही आता कोरोना काळामध्ये आपल्या स्वतःचं रक्षण करा स्वतःची काळजी घ्या नेहमी हात साबणने हात धुवा आणि आपलं थोडंही तुम्हाला जर सर्दी खोकला ताप वाटला ती परत डॉक्टरशी संपर्क साधा आणि मी बुद्धाचरणी वंदन करते की तुम्ही नेहमी निरोगी रा, राहा समृद्ध राहा आणि पुन्हा मला विजयी करा तुमचा विश्वासच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि मी पुन्हा निवडून येणारच याची मी तुम्हाला हमी देतो हे तुमच्या आत्मविश्वासामुळे तर ताई खूब खूब धन्यवाद आज तुम्हें प्रभाग की बात आपके साथ यह कार्यक्रम आले और वैशालीताई ने ज्या पद्धति ने संगे तो वैशाली ताईबद्दल मे एवड़ वाटते कि कौन कहता है कि आसमा में सुराग नहीं होता एक पत्थर तो तबियत से उछालो यारो जिसे कुछ करने की चाहत होती तो उसके जीवन में उजाला होता है जिसे कुछ नहीं करना उसके जीवन में अंधेरा होता है मगर आप में कुछ करने की दम है आप में कुछ करणं चाहते हो समाज केले इस देश के लिए आणि खरोखर तुम्ही खूप यशस्वी व्हाल असं आणि मतदातांचे तुम्हाला जे आशीर्वाद आहेत तेही असेच तुम्हाला आशीर्वाद राहणार रह, आहेत फक्त तुम्ही अजून लोकांची सेवा करा खूप मोठे व्हा आणि माझ्या या शहरातील नागरिकांच्या सर्व सुविधा त्यांना उपलब्ध करून द्या त्यांनाही मोठं करा आणि प्रशासनामध्ये एक चांगलं नेतृत्व एक चांगले उमेदवार राहणं ही काळाची गरज आहे तर प्रेक्षक बंद प्रभाग की बाद आपके आपके साथ या कार्यक्रमामध्ये हे होते आजचे आपले पाहुणे सौ वैशाली अविनाश नारनवरे प्रभाग क्रमांक सहाच्या उमेदवारा पुढच्या वेळेला आपण पुन्हा अशा एका प्रभागाच्या नगरसेवकांबरोबर प्रभाग की बाद आपके साथ या कार्यक्रमात मिळणार आहोत तोपर्यंत ताई तुम्ही आल्या त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो आणि फिर पुन्हा मिळूया एका नवीन उमेदवारासह मला द्या रजा आणि आपण बघत राहा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम प्रभाव की बात आपके साथ नमस्कार नमस्कार